आज आपण अपूर्णांकाची तुलना करण्याची काही उदाहरणे बघूयात समीरने एक चॉकलेट आणले त्याचा दोनशेच सात भाग राहुलला दिला आणि तीनशेच सात भाग त्याने नीरवला दिला तर सांगा की त्याने कुणाला जास्त भाग दिला राहुलला चॉकलेटचा सा दोनशेच सात भाग मिळाला आणि नीरवला तीनशेच सात भाग मिळाला इथे दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे म्हणजेच दोन्ही भागांची संख्या समान आहे म्हणूनच हे दोन समच्छेद अपूर्णांक आहेत जर ह्यांची तुलना करायची असेल तर आपण कशी करणार विचार करा आता बघा ह्या अपूर्णांकांचा अंश निरनिराळा आहे म्हणजे वापरलेल्या भागांची संख्या वेगळी आहे तीन छेद सातचा सा अंश तीन हा दोन छेद सातचा सा अंश दोन पेक्षा मोठा आहे म्हणून तीन छेद सात हा अपूर्णांक दोन छेद सात पेक्षा मोठा आहे म्हणून नीरवला जास्त चॉकलेट मिळाले पुढील उदाहरण एक काम पूर्ण करायला प्रकाश राकेश आणि राजूला अनुक्रमे सातशे दाट सातशे साच्चेद नऊ अकरा छेद बारा इतका तास वेळ लागतो तर ह्यापैकी कोण सर्वात आधी काम संपवेल व कोण सर्वात शेवटी पूर्ण करेल ते सांगा सर्वात आधी तीच व्यक्ती काम पूर्ण करेल जिला काम पूर्ण करायला सगळ्यात कमी वेळ लागेल आणि सर्वात शेवटी तीच व्यक्ती काम पूर्ण करेल जिला काम पूर्ण करायला सर्वात जास्त वेळ वे लागेल म्हणून ह्या उदाहरणात दिलेल्या अपूर्णांकाची तुलना करण्यासाठी त्यांना विशिष्ट क्रमाने मांडावे लागेल त्यांना आता चढत्या क्रमाने मांडूया जर आपण सातछेद आठ आणि सातछेद नऊ ह्या अपूर्णांकांचा विचार केला तर त्यांचा अंश समान आहे हे कळते परंतु त्यांचा छेद निरनिराळा आहे जर अपूर्णांकांचा अंश समान असेल तर मोठा छेद असलेला अपूर्णांक लहान असतो आता सात छेद नऊचा छेद नऊ हा छेदापेक्षा मोठा आहे म्हणून सातशे नऊ हा अपूर्णांक सातशे आठ पेक्षा लहान आहे जर आपण छेद समान नाहीत म्हणून आपण लसावीचा उपयोग करूया नऊ आणि बाराचा लसावी आहे छत्तीस म्हणून दोन्ही अपूर्णांकाचा छेद छत्तीस करूया नऊची चौपट केल्यावर छत्तीस येतात म्हणून सातशेद नऊच्या अंश व छेदाला ने गुणूया त्यामुळे आपल्याला अठ्ठावीस छेद छत्तीस हा अपूर्णांक मिळेल ह्याच प्रमाणे बारा च्या तीन पट छत्तीस असतात म्हणून आपण अकरा छेद बाराचा चा अंश व छेदाला तीन निगुणूया त्यामुळे आपल्याला तेहतीस छेद छत्तीस हा अपूर्णांक मिळेल आता दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे जेव्हा अपूर्णांकांचा छेद समान असतो तेव्हा लहान अंश असलेला अपूर्णांक लहान असतो आता अठ्ठावीस छेद छत्तीस चा अंश अठ्ठावीस हा तेहतीस छेद छत्तीस चा अंश तेहतीस पेक्षा लहान आहे म्हणून अठ्ठावीस छेद छत्तीस अपूर्णांक लहान म्हणूनच सात छेद नऊ हा अकरा छेद बारा पेक्षा लहान आहे सात छेद नऊ हा अपूर्णांक सात छेद आठ व अकरा छेद बारा या दोन्ही अपूर्णांकांपेक्षा लहान आहे म्हणून तो सर्वात लहान अपूर्णांक आहे आता आपण सात छेद आठ व अकरा छेद बारा ची तुलना करूया यांचाही छेद समान नाही मग आता आपण प्रथम छेद समान करून घेऊ छेद समान करण्यासाठी लसावीचा उपयोग केला पाहिजे हे गरजेचे नाही आता आपण एक मजेदार क्रिया बघूया ह्या क्रियेत आपण एका अपूर्णांकाच्या छेदाने दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंश व छेदाला गुणूया जसे सात छेद आठचा अंश सात व छेद आठ आहे या दोघांना बाराने गुणल्यावर चौऱ्याऐंशी छेद शहाण्णव हा अपूर्णांक मिळेल त्याचप्रमाणे अकरा छेद बाराच्या अंश आणि छेदाला आठने ने गुणल्यावर अठ्ठ्याऐंशी छेद शहाण्णव हा अपूर्णांक मिळेल आता तुम्ही हे बघू शकता की लसावी शिवाय आपण छेद समान केले इथे अंश चौऱ्याऐंशी हा अंश अठ्याऐंशी पेक्षा लहान आहे म्हणून चौऱ्याऐंशी चेहाण्णव हा अपूर्णांक अठ्ठ्याऐंशी चे शहाण्णव पेक्षा लहान आहे म्हणजे सात छेद आठ हे अकरा छेद पेक्षा लहान आहे म्हणजे सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे अकरा छेद बारा आता आपण संख्या लहानापासून मोठ्यापर्यंत म्हणजे चढत्या क्रमाने लिहूया चढता क्रम सातशे नऊ लहान आहे सातशे आठ पेक्षा सातशे दहा लहान आहे अकरा छेद बारा पेक्षा ह्यालाच उत्तर पद्धतीने लिहूया उतरता क्रम अकरा बारा मोठा आहे सातशेद आठ पेक्षा सातशे मोठा आहे सातशे नऊ पेक्षा आता आपण असे म्हणू शकतो की काम पूर्ण करायला राकेशला सगळ्यात कमी वेळ लागेल म्हणजेच तो सर्वात प्रथम काम पूर्ण करेल आणि सर्वात जास्त वेळ राजूला लागेल म्हणजेच तो सर्वात शेवटी काम पूर्ण करेल तर आज आपण अपूर्णांकांची तुलना करण्याची काही उदाहरणे बघितली पुढील व्हिडिओमध्ये संबंधित काही गैरसमज दूर करू